माझ्या मनाला लागले, खरंच माझ्या पायात मनाला लागले, पण कुठं असं कसं करू शकतो? पण कुठं माझ्या विरोधात कस काय वागू शकत? माझ्या विरोधात आदेश कस काय देऊ शकत? तुम्ही राष्ट्रीय सचिव आहे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय सचिव असताना सुद्धा तुम्ही कमळ चिन्ह पाडा आणि शिक्केला निवडून आणा असं कस काय म्हणू शकता? तुम्ही मनाला ही शेट्टी वाढणारच नाही, कोणाच्या हातात दिली पंपताय तुम्ही शेट्टी, ज्याला स्वतःचा चिन्ह दिसून हिंदुत्वाने वाढणार म्हणताय. उद्या परा दिवशी ह्यांचं चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते बर का? आणि पुढे सुद्धा तयारी लागला यांच्या बरोबर. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिथवर उठले तर बरं होईल. परंतु मला खूप माझ्या खरंच बायहाट माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप मानायला लागलो बर का? अहो माझे वडील त्यावेळेस ज्यावेळेस मी मुंडे झालो त्यावेळेस चाललो त्यावेळेस तासा दादा माझा म्हणलं जाऊ नको पंडित आणि दोघांची दोस्ती फार वेगळी होती. माझे वडील नको म्हणले. शिवाजी नाकाने जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊ तुम्ही होते म्हणले होते आपण दादागिरी करू जाऊ करू जाऊ करू. मी म्हणलं एकदा आपण दादागिरी करू पण आयुष्यभर हा टेकूर आपल्यावर आहे बंगाली समाजाचा. असं शिवाजी नाकाडेंना मी तुम्हाला सांगतो शिवाजी नाकाडेंना जामगावला बोलून घेतो. माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच्या तिथं बोलू म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे साहेबा बरोबर राहायचे? ते म्हणला मी मुंडे साहेबा बरोबर कधी त्याला काय बोलवलं लखला मुंडे साहेबा बरोबर राहा समाज तुझ्यावर नाराज होईल. पंजाबी समाज आक्रमक आहे तुझ्यावर नाराज होईल माझ्या बरोबर येऊ नको. पण रावसाहेब शिरसाट हा जरी पंजाबी समाजाचा होता तरी तो माझा जिल्हा परिषद सदस्य माझ्या घरात त्याही वेळेस माझ्या बरोबर आत्ता सुद्धा बसला असं नीत कोणत इथंच असं रावसाहेब शिरसाट माझा जिल्हा परिषद सदस्य उभा आहे. अरे खर तर मी ह्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला पाहिजे होत रे. बिनकामाचा फंगणाऱ्या केला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष. ते म्हणत प्रवेश करतो इकडं तिकडं. अरे लाज वाटली पाहिजे तुला एक मोटरसायकलवर हिंडत होता तो आणि मी जिल्हा परिषद माझ्या भावाने गेलो रे. मी दगड खाल्ले त्यावेळेस माझं डोकं फुटलं माझ्या भावाचं डोकं फुटलं याच ह्या डॉक्टर रावचं डोकं फुटलं होतं का आमचं फुटलं होतं माझ्या भावावर ते गल्लो रे. नंतर मग आम्ही गल्लो रे चालवल्या उलट्या फुटवर झालं गेलं सगळं मिटलो. गोपीनाथ राव मनात काही ठेवणारे मानत नव्हतो. मी जरी लोकसभेचे निवडणूक कुंड्या जागाच्या विरोधात लढले होते कुठं वाकायचं कुठं झुकायचं हे गोपीनाथ रावांनी आम्हाला शिकवलं. या कानाने कोणी चुगली केली तर या कानाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं. आज तेच करतो लय जरी कोणी कागद करा तर मी कोणाचे वाटोळे करत नाही बर का? आणि कुठ गोपीनाथ रावांच्या हाताखाली वागलो मी पण त्याच्यात आहे पण कुठं तुम्ही चांगलं नाही आई शपथ चांगलं नाही बर का? हो हे बरं नाही केलं. आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी की तुम्हाला लोणी सय्यद मीर या गावामध्ये लोणी सय्यद मीर कोणी लोणीच वर हात बघा इथे एवढे लोक लोणी सय्यद मीर जिल्हा परिषद गटात
समाजाचं मतदान नाही, एक मतदान नाही. दरेकर नाना सुद्धा तिकडे काम करत होते. नाना तिथं करीत होते का नाही? नाना फक्त आठ मत बजरंग बाप्पाला जास्त. किती? खरं सांगा ना, त्यावेळेस लोकसभेला आठ मत, आठ 3000 मताचं गाव आहे, फक्त आठ मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे. म्हणा आमची इज्जत आहे का नाही? आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही? आणि आता फाकड्याला सुरेश असला बघा ना किती मत पडले. आता पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं काय? मराठा समाजाने मत दिले तुम्हाला, तुम्ही मान्यच करत नाही. आणि तुम्ही हाकेला गोंडस बाळ मानता. धनगर समाजाचा करणारा सुरेश सदस्य करणारा मेयर पंचायत समितीचा सभापती करणारा सुरेश ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप रेखा सानप यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेश. तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि 11-11 वेळा येतो हाके कुठून येतो कसा येतो? आणि 50 आमदार आम्ही वाढव त्याच्या यादीत असतील. भीमराव धोंडे यांना मते द्या. अरे हे पा खाल किती वाईट बोलत बाळा येतो अजून कव्हर भैया आके महाराज निस्तो बोलणार. 5000 मत पडलेत माडा मतदारसंघात आणि 3,82,000 काबरा कारभार हे आपल्याला निघाले. इकडं कुठं? तिकडं भाषण करा. मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो. मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही, कधी वाईट केलं नाही. अरे गुरव समाज माझ्या बरोबर, नाभिक समाज माझ्या बरोबर, सुतार माझ्या बरोबर, स्वामा माझ्या बरोबर, कंकैया सुद्धा माझ्या बरोबर. कंकैयाचा जिल्हा अध्यक्ष केला का नाही? अरे ढोर समाजाचं मतदान किती? किती मतदान? 180 मतदान. 180 मतदान येतात त्या यांचं. मी कंकैया समाजाचा ढोर समाजाचा नगराध्यक्ष करून दाखवला. माझ्याजवळ जात नाही पाच नाही हो. आणि आपले साहेब कोणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कोणाच्या विरोधात बोलताय तुम्ही? 80% 85% धनगर समाजाचं मतदान मला झालं. 85% जरा आकडे बघा. शेडगेवाडीपासून सिंगारवाडीपर्यंत धडाधडा मी नाव सांगतो. शेडगेवाडी, भोजेवाडी, कोकरेवाडी, सोनावाडी, हाकेवाडी, मंगरुळांचं काकासिंग शेखले सगळे, भुरेवाडी, हाळपाची वाडी, सगळ्या तोंड पाट. आके साहेब सगळ्या वाड्यांनी फिरायला 5 वर्ष लागतात. तुमचेच पाहणे रावळे तिथं धनगर समाजाचा टॉप मेंबर सुद्धा मी केला. दादा हरदास जास्त जाती पातीचं राजकारण आम्हाला शिकार नाही. आपल्या सगळ्याला विनंती करतो का उन्माद आणू नका आणि सगळ्यांनी आपापले लोकांचे काम करा. पायापडा लोकांचे सहकार्य करा. विठ्ठल आता या ठिकाणी आलेत, मी त्यांचा आभार मानतो. बंशी भाऊ सुद्धा आले. आणि गावाकडे जाताना शांततेत जा, सहकार्य करा, लोकांचे काम करा.